प्रयागधाम ट्रस्टने केले सरकारी नाल्यावर अतिक्रमण. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत स्टेशन रोड या ठिकाणी प्रयागधाम ट्रस्टची जवळपास 300 एकर जमीन आहे. या ठिकाणी शेती केली जाते, पण प्रयागधाम ट्रस्टने 10 फूट महाकाय अशी भिंत सरकारी नाल्यावरच बांधल्याने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत तेथील महात्माजींना विचारले असता नाला आमच्या मालकी हक्काचा आहे असे त्यांना सांगितले. प्रयागधाम ट्रस्टच्या अनेक जमिनी अतिक्रमित आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. दाताजीवाडी येथील जमिनीची देखभाल करणाऱ्या महात्माजींनी काही दिवसापूर्वी लहान मुलाचे लैंगिक व यौन शोषण केल्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. एकूणच काय तर आसाराम बापू काय, गुरमीत राम रहीम सिंग काय आणि स्वामी नित्यानंद काय, या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले आहेत. गुन्हे झाले काही तर जेलची हवा खात आहेत, तरी प्रयागधामच्या या अतिक्रमणाची व त्यांच्या कृष्णकृत्याची दखल घेणे कर्मप्राप्त आहे. मनोज कांबळे, KM न्यूज प्रतिनिधी, यवत पुणे.